कुठल्या कठीण परिस्थितीत काढलेले आहेत. आज आनंद होत आहे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघून, कारण त्याच जोशात त्याच उल्हास ह्याच्यात आपण हे सण साजरा करतो. आणखी मी एकवीर आई आणखी हिंगलादेवी आई चरणी प्रार्थना करत आहे की जे गेले 2 वर्ष दिवस आपण काढलेले आहेत आई अशी देव असे दिवस परत आम्हाला दाखवू नका. आपल्याकडनं काही चुकी झाली असेल आम्हाला माफ करा. आणखी असाच आनंद आणखी आशीर्वाद आमच्यावरती ठेवावा. परत एकदा 20वा पोलिसी फेस्टिवलचे सर्व सभासदांना मनीष भुंगवले यांना खूप खूप अभिनंदन. आणखी आम्हाला एवढ्या प्रेमबद्दल दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अँड आय होप यू ऑल विल एन्जॉय ऑल दिस 3 डेज इन अ व्हेरी ब्युटिफुल ॲम्बियन्स. विश यू ऑल द बेस्ट अँड गॉड ब्लेस यू ऑल. सर क्या कहना चाहेंगे 2 साल के बाद जो है यहाँ पे ये फेस्टिवल ऑर्गेनाइज किया गया है, क्या कहना चाहेंगे इस बारे में? देखिए, जैसे हम लोग देख रहे हैं कि 2 साल के बाद इतनी कठिनाई की घड़ियों के बाद आज लोगों के चेहरे पे एक बहुत आनंदित वातावरण हमने पाया यहाँ पे कि और इस तरह से लोग फिर इकट्ठे हुए. क्योंकि ये जो कुली सी फूड फेस्टिवल है ये सिर्फ फूड फेस्टिवल ही नहीं, इसके द्वारा अलग अलग जो जो सांस्कृतिक कार्यक्रम है, जो ट्रेडिशन है, जो कल्चर है कुली समाज का, वो लोगों के सामने आता है और अलग अलग लोगों को उसके बारे में ज़्यादा से ज़्यादा जानकारी होती है. सर जैसे कि हमने यहाँ पे देखा, जैसे आपने कल्चर की बात की, तो अभी भी जो है कोली समाज अपने कल्चर को फॉलो करता है, उसको लेके क्या कहना चाहेंगे? कितनी देखिए, ये जैसे कल्चर और ट्रेडिशंस का ये जो कार्यक्रम हर साल रखते हैं, तो जो नई जनरेशन होती है, जो बच्चे होते हैं, उनको अपनी संस्कृति क्या है वो उसके बारे में ज़्यादा से ज़्यादा मालूम होती है, क्योंकि वो खुद स्व अनुभव करते हैं कि संस्कृति क्या है. और मेरी एकवीरा माते से यही प्रार्थना है कि ये जो दिन हमने कोविड के देखे, भगवान करे कि ऐसे दिन फिर हम सबको नहीं बताएं और उनका आशीर्वाद हम सब पर हमेशा रहे. सर तुम्ही सर्वप्रथम मी माझ्या वेसाव गावाला वंदन करत आहे, कारण माझे इथे जन्म झाला. आणखी जे काय आम्हाला देवाने दिला आहे ते याचा खूप मोठा श्रेय माझ्या वेसावा गावाला जातो, माझे कोली बांधवांना जातो, कारण त्यांच्याबरोबर एकत्र राहून आम्ही खरोखर वाईट दिवस चांगले दिवस एकत्र बघून एकत्र ते आमच्याबरोबर उभे राहिले. आणखी हे मी आम्ही एकत्र मोठे झालो त्यांच्याबरोबर, तर मला वाटतं नेहमी की वेसावा गावात मी माझ्या घरात आहे. काय नाही बघ, आमचा एकच उद्देश आहे, ही कोळी मुंबई कोळ्यांची आहे आणि कोळी जेवण सर्वांना भेटणं, कोळी जेवण आमची जेवण करण्याची पद्धत सर्वांना समजणं, म्हणूनच आम्ही फेस्टिवल सर्व आमच्या गावात 7 का 8 गल्ले आहेत त्या सर्व एकत्र येऊन हा प्रोग्राम करतो. आणि या प्रोग्रामसाठी आमची आई हिंगलादेवी आमच्या सहज आमच्या पाठी असते, बोलतो एवढंच बस. सर आप जो है बाद में